बघू शकता तुम्ही। तर आता पहिलं आपण राईस करून घेऊया, मग त्याच्यानंतर आपण चिकन करायला वळूया। तर बघू शकता मित्रांनो, आता जवळजवळ आपलं झालेलं आहे चिकन करून। तेजू कसं वाटतं रे? एकदम मस्त वाटतंय, मी स्वतः गेलोय। हा हा, मस्त एकदम टेस्ट चांगली झाली। तर तुला आता बऱ्याच दिवसाने असं मुंबईमध्ये बाईक चालवायला मिळाले ना, तर जाम भारी वाटतंय। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या हक्काच्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज देखील आपण व्हिडिओ करतोय, थोडीशी अशी वेगळी व्हिडिओ असणार आहे। आजचा आपला बेत आहे मित्रांनो, तो देखील काहीसं वेगळा असणार आहे, तो तुम्हाला पुढे कळेलच। आज आपल्याला जॉईन होतोय आपला मित्र तेजू। खूप दिवसानं मित्रांनो आम्ही भेटतोय आज, तर बघूया काय धमाल मजा मस्ती करतोय ती। तर चला, जास्त वेळ नकोय, कारण कसं आहे मित्रांनो, आज आहे शनिवार आणि तशी गर्दी कमी आहे, पण संध्याकाळची वेळ नाही। आज आपल्याला जायचं आहे विरुद्ध साईडला, म्हणजे कांदिवलीला, तर थोडीफार देखील गर्दी असू शकते। तर आता पटकन जाऊया आणि तेजू येईल तर त्याला भेटूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनल आता आपण पोहोचलो आहोत कांदिवलीला। जाम गर्दी आहे मित्रांनो, काय विचारू नका, मुंबईचं जीवन आहे ना, जाम धगधगीचं आहे बाबा। आता कांदिवलीला थांबलोय, तेजू बोलला की कांदिवलीला ये, आपण भेटूया, कारण तो पण मित्रांनो अंधेरीला कामाला आहे, तर तिकडून इकडे येईपर्यंत त्याला थोडाफार वेळ जाणार आहे। तर आता आपण लवकर आलोय, तर आता आपण कांदिवलीला येऊन थांबलोय। तुम्ही नजारा बघू शकता मित्रांनो, आज क्लायमेट पण जबरदस्त झालंय। मित्रांनो तेजू आपल्याला भेटलेला तुम्ही बघू शकता, बस पकडायची आता आपल्याला, बसचा प्रवास करतोय, बसला गर्दी आहे काय। तेजू किती नंबर बस आहे रे? 244। जायचं कुठं आपल्याला? कांदिवली गाव। चला मित्रांनो बसचा प्रवास करूया, मी पण आता बसने जास्त फिरत नाही, पण आता तेजूमुळे योग आलाय, बघूया। बस पूर्णपणे खाली झाली मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता मगाशी आपण चढलो कांदिवलीला तेव्हा बस एकदम पॅक होती। ये जो आपली हवा खातोय दारावर। तर मित्रांनो आता आपण थांबलो आहोत चिकन घेण्यासाठी, आज जरा चिकन पार्टीचा बेत आहे आपल्या मित्राचा। तर आता आलो आपण आहोत चिकन सेंटरला, तर आता चिकन घेऊया आणि तेजू बघूया पुढे आता काय सांगते ते आपल्याला। तेजू चिकन किती किलो घेतोयस? आता अर्धा किलो बस होतो आपल्याला, 110 रुपये अर्धा किलो। आता मित्रांनो रात्र आहे म्हणून, कारण इथे सगळं मच्छी मार्केट पण इथेच भरतं असं मला आता मगाशी तेजू बोलला, तर रात्र आहे त्यामुळे आता काय समजत नाही आपल्याला ॲक्च्युली। आय थिंक समोर आहे ते मच्छी मार्केट आहे। चिकन घेऊन झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता। आता कोथिंबीर घ्यायला थांबलोय। तेजू लिंबू वगैरे आहेत काय? लिंबू पण घेऊन टाक आत्ताच। तर मित्रांनो खूप दिवसांनी आपल्या चाळीची आठवण होते, बोरुलीला गेलो एकदा मामाकडे, तेव्हा असे चाळीमध्ये होते घर। आता मामा पण बिल्डिंगमध्ये राहतो, त्यामुळे चाळीची आठवण आता संपलेली आहे, पण आता तेजू ती आपल्याला परत आठवण करून देतोय। गल्ल्या गल्ल्या तेजू आजले येईल ना घर? गल्ल्या गल्ल्या तेजू चिकन आणि का राईस? बस काम तमाम। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आपण आलो आहोत तेजूच्या घरी। तेजू आता वाजलेत बरोबर 8:30, कधी बनून होईल का आपलं?
नऊ वाजले नऊ बघून बघून एसी बीसी लावला ना अगदी भावानी, बघूया जरा हवा खाऊया गार गार। तर मित्रांनो फायनल आता आपण पोहोचलो आहोत घरी, तुम्ही बघितलं असेलच। आणि मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जसं की व्हिडिओ स्टार्टिंग केली तेव्हा मी तुम्हाला बोललो की आज आपला पार्टीचा बेत असणार आहे। तर कसं आहे मित्रांनो की चिपळूणमध्ये जेव्हा होतो तेव्हा चिपळूणमध्ये बऱ्याच अशा पार्ट्या केलेल्या आहेत, पण तेव्हा काही युट्यूब चॅनल नव्हतं त्यामुळे दाखवता आला नाही। तर आज आपण आहोत मुंबईमध्ये आणि तेजू पण आता भेटला आहे। तर तेजू म्हणाला की आपण पार्टी करूया चिकन आणि राईस। तर ठीक आहे, जसं जमेल तसं मित्रांनो आता आम्ही चिकन करतोय। तर चिकनची रेसिपी देखील आता आपण दाखवतोय पुढे पुढे की आम्ही कसं चिकन करणार आहोत त्याची। तर आता तेजू आतमध्ये स्टार्टिंग करतोय, स्टार्टिंग झालेलीच आहे जवळजवळ। तर चला आता बघूया आतमध्ये जाऊया आणि तेजूची काय काय तयारी झाली ना ते देखील आता आपण बघूया। तर तेजू काय करतोयस? राईस आपण धुवून घेतो बघू शकता मित्रांनो, आता राईस घेतलाय धुवून, तिकडे काय आहे इकडे चिकन बघू शकता तुम्ही। तर आता पहिला आपण राईस करून घेऊया मग त्याच्यानंतर आपण चिकन करायला वळूया। मस्तपैकी धुवून घेऊया आपण। हां धुवून घे, धुवून घे। तर तुम्ही आता बघू शकता तेजू आपला राईस करतोय, तेजू जमतंय ना करायला? बघूया आता ट्राय करतोय। ठीक आहे ठीक आहे, तसं जमेल तसं मित्रांनो आम्ही असं करतोय। कारण कसं आहे दोघं जण आहे पार्टी म्हटले की मित्रांनो बरेच असे मित्र असतात पण आज आम्ही दोघंच आहोत। ठीक आहे, जसं जमेल तसं आज करूया आणि शेवटी काय आपणच बनवणार आणि आपणच खाणार आहे, त्यामुळे जसं होईल तसं होईल, काय टेन्शन नाही। आता वाजलेत पण नऊ, कारण मित्रांनो कामावरून सुटून तेजू आला आहे, मी पण कामावरून सुटलो 6 वाजता, त्यानंतर इथे आलो खूप वेळ झाला। काय हरकत नाही, आजची रात्र आमचीच आहे। काय तेजू? तर चला मित्रांनो पहिला तर त्यांनी राईस वगैरे धुवून घेतलाय, आता तो राईस बनवेल, त्याच्यानंतर मग आपण चिकनच्या प्रोसेस कडे वळूया। सर्व काय मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आमची धमाल मजा मस्ती कशा प्रकारे चालली आहे ती। तर शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो आता इकडे बघत असाल तुम्ही राईस आपला होतोय, जवळजवळ झालेलाच आहे आणि इकडे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं सगळं काय कापून घेतलेलं आहे आणि इकडे कढई पण ठेवलेली आहे, तेल तापतंय। तर आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया थोड्याच वेळामध्ये, जसं येतंय तसं मित्रांनो आम्ही बनवतोय। कांदा टोमॅटो आणि लसूण आणि आलू लसणाची पेस्ट ना रे, सर्व काय मित्रांनो मिश्रण आता एकत्र केलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही चिकन टाकलं आहे, आता मसाला वगैरे टाकू त्याच्यानंतर। तर बघू शकता मित्रांनो आता जवळजवळ आपलं झालेलं आहे चिकन करून, आता जरा थोडेसे कड काढूया कारण ते चिकन आता शिजायला पाहिजे, त्यामुळे जरा चिकन शिजलं की त्याच्यानंतर मग आपण रेडी। तर आपलं चिकन रेडी झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही, कोथिंबीर वगैरे टाकून अगदी टकाटक। तर आता जेवायला बसूया, बघू शकता तुम्ही 10:15 आहेत। चला पण फर्स्ट ट्राय आपला सक्सेसफुल झालेला आहे, होऊ दे कसं पण काय तेजू। आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे, तर आता आपण टेस्ट करूया आणि चिकन कसं झालं ना मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो, तर या तुम्ही देखील जेवायला। तर तेजू कसं झालं चिकन? एकदम भारी झालंय, या मित्रांनो जेवायला। तर बघू शकता मित्रांनो एक नंबर झालाय, आम्हाला वाटलं की कारण कसं आहे ना विदाऊट वाटणचं बनवलेलं आम्ही हो ना रे, तर आम्हाला वाटलं की बहुतेक चवीमध्ये फरक पडेल पण नाही मित्रांनो एक नंबर झालंय। तर चला आता पटपट जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो। कमी आहे वाटतं मला ना, टिक 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 करते, आपण जास्त कुठे जायचं नाही।
धूल अरे आत मध्ये फडका होता साप काटावर आले पेट्रोल पंप बघू का इथे कुठे आहे का जवळ खूप दिवसाने गाडी चालवतोय मित्रांनो ते पण असं मुंबईमध्ये काम भारी वाटतंय कारण कसं आहे की शेवटी रायडिंगची आवड आहे आणि खूप गॅप पडला होता तर आता डेब्यू बोलला वाट बाईक आहे तर म्हटलं जरा राऊंड मारून येऊया तर त्यासाठी जर राऊंड मारायला आलो आहे कुठं चाललो आहे काय माहिती नाही तर मित्रांनो आता मी व्हिडिओचं एंड करतो एकंदरीत आपला हा आजचा दिवस आणि आज आपण केलेली ही चिकन पार्टी तुम्हाला कशी वाटली ते मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा आणि कसं आहे ना मित्रांनो थोडासा वेगळा असा व्हिडिओ आहे खूप धमाल मस्ती केली आहे आज आम्ही तर नक्की तुम्हाला देखील मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.